गेल्या 8 महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीच्या श्री वैद्यनाथ मंदिरही बंद ठेवण्यात आले होते। राज्य शासनाने मंदिर काल मंदिर काही नियमांचं पालन करून दर्शनासाठी खुले करण्याचे आदेश दिले होते। या आदेशाने भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। परळी येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीच्या प्रभू श्री वैद्यनाथ मंदिर आज सोमवारी आणि दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दर्शनासाठी सकाळी पहाटे 5 वाजता खुले करण्यात आले आहे। प्रभू वैद्यनाथ मंदिरात भक्तांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवत मोठ्या शिस्तीत दर्शनाला सुरुवात केली आहे। कर्नाटक आंध्र प्रदेशासह महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून भक्त येथे दररोज दाखल होत असतात, परंतु कोरोना महामारीच्या धर्तीवर राज्यातील सर्वच मंदिरं बंद करण्यात आल्यामुळे भक्तांना दर्शनापासून मुकावे लागले होते। मात्र आज सकाळी पहाटे 5 पासूनच भक्तांनी दर्शनाला सुरुवात केली आहे। प्रभूंच्या दर्शनासाठी आस्तूर झालेल्या भक्तांना आता दर्शन मिळत असल्याने आनंद उत्साह द्विगुणित झालाय। CNI महाराष्ट्रासाठी महादेव गीते, परळी वैजनाथ। आज दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारने मंदिर उघडण्याची परवानगी दिली आणि भाविकांमध्ये एक प्रचंड उत्साह असा बघायला मिळाला। आज सकाळपासून बघतोय रांगा दर्शनाला या ठिकाणी लागल्या आहेत। या महाराष्ट्र सरकारने ज्या गाईडलाईन्स आम्हाला घालून दिल्यात त्याप्रमाणे त्याच्यामध्ये प्रमुख गोष्टी म्हणजे की मास्कशिवाय भाविकांना दर्शनाला प्रवेश नाही, सॅनिटरी दारामध्येच त्या ठिकाणी केलं चाललंय, त्या ठिकाणी टेम्परेचर मोजण्याचे इक्विपमेंट सुद्धा आम्ही इथे या ठिकाणी आणलंय। तर प्रत्येकाच्या या 3 गोष्टी कंपल्सरी आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी ऑफरिंग्स कुठल्या द्यायच्या नाही, म्हणजे पूजेचं साहित्य असेल, प्रसाद असेल किंवा बेलफुल असेल, या सर्व गोष्टी कुठेही मंदिरामध्ये आणू नये अशा पद्धतीचं जे बंधन राज्य सरकारने घातलंय त्याप्रमाणे आमचे सुरक्षा रक्षक सर्वांना विनंती करत आहेत की बाबा या सर्व गोष्टी नियमाच्या आहेत आणि ह्या COVID-19 पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे। मंदिरांनी या ठिकाणी भाविकांच्या व्यवस्थेसाठी बॅरिकेटिंग टाकलेल्या आहेत आणि जे आंतरनियमाप्रमाणे पाहिजे त्याच्यासाठी खाली रांगेलगत खुणासुद्धा त्या ठिकाणी केल्या आहेत, जेणेकरून त्या खुणावर उभा टाकून भाविकांनी ट्रस्टला सहकार्य करावं। वयोवृद्ध लोक